नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला विलंब होत आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे मात्र महाराष्ट्रामध्ये पंधरा ते सोळा जूनच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल एकूम प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये किनारपट्टीला बघितलं असता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय सावंतवाडी वेंगुर्ला अरुस बांदा मुसळधार पावसाची शक्यता असून रामघाट चांदगड आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा राहील वातळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे कुडाळ महापन मालवण वायगणी पोईप कासल या सर्व काही परिसरामध्ये वादळी विजांचा कडकडाट मध्यम ते भागबदला जोरदार पाऊस दिग्रला पदगाव कडगाव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस कणकवली कुणकेश्वरकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील तसेच पोंडा राधानगरी गगनबावडा खारेपतन कोल्हापूरच्या काही भागामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता आहे तर वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो आहे विजयदुर्ग राजापूर वडापेठ पुरंगड लांजा रायपतन सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि रत्नागिरीकडे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस रत्नागिरी नेरुवा मुलगुंड या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पूर्व भागाकडे जोर थोडा कमी राहील बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस वादळी पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे माखजन कोयना पाटण मध्यम सरींची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतोय हेदवी गुहागर मागतामणी सानवडा चिपळूण लोटे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशक्यता दिवसभरामध्ये आहे दादोल दागाव खेड दापोली प्रतापगड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे पाचपंडरी के केलसी मानंगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरण सर्वत्र मध्यम सरीं शक्यता आहे वादळी वाऱ्याचा पाऊस बघायला मिळू शकतो तर ताला इंदापूरची ते लावासा शेरगाव सुधागड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा राहील मुरुजंजिरा काशीद हलक्या मध्यम स्वरूपाचा रोहा नागोठाणाकडे मध्यम स्वरूपाचा रायगड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी राहील मात्र वादळी जास्त बघायला मिळतील आज दिवसभरामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेनशे कत्रवली खोपोली सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शकत आहे कुसर कर्जत हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो वादळी वाऱ्याचं पाऊस शकत आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पनवेल नवी मुंबई मुंबई उरण वरळी कुळेवाडा सर्वत्र पाऊस शकत आहे हलक्या माध्यम स्वरूपात वादळी वारे जास्त राहतील खिरचणवाडा उमवाडी मीरा भायंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी या ठिकाण देखील वादळी वाऱ्याचं हलक्या मध्यम सरींची शकत आहे तसेच खडावली शहापूर पिलवी उंबरपाडा या ठिकाण देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे विरार सफाली गोदमाल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव कासाकुडी या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण वादळी वाऱ्यासह मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जास्त भागामध्ये हलक्या सरी शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये सापुतारा ओझर हलक्या सरींची शक्यता आहे सटाणा देवळा चांदवडकडे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे वणी दोधांबे चांदवड मनमाड लासलगाव पाटोदा कुसमाडी येवला तसेच देवगाव माळ साखरे निफाड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शकत आहे वादळी स्तरातील नागपूर ओझर जोपूर नाशिक देवळाली या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा वाढीवरती मुंडेगाव पांढुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर डुबरे तिरडे इगतपुरी त्र्यंबक वाडा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शकत आहे आज दिवसभरामध्ये आहे तसेच मालेगावकडे जोर थोडा जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये अहमदनगर जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर थोडा जास्त राहील कोपरगाव शिर्डी जवळके वावी पुलतांबा केलवड या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये वादळी वाऱ्यास पाऊस असा या ठिकाणी आणि आसपासच्या जगाच्या काही परिसरामध्ये आहे जोर थोडा जास्त राहील टाकळी भाल श्रीरामपूर लोणी आश्वी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देवळाली परवारा राहुरी वांभुरी तसंच वडाळा भैराबा घोडेगाव हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या पर बऱ्याच परिसरामध्ये आहे बघूर पाथळीकडे जोर कमी आहे अहमदनगर राळेगाव काडा जामखेड बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडे राहील तुळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं पावसात जोर कमी राहील या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या मध्यम सरी जास्त ठिकाणी राहतील तुळक ठिकाणी जोरदार पाऊस वादळी पावसाची शक्यता आहे जुन्नूर मनसर चाकण मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे सासवड लोणत फलटण बारामती मध्यम ते बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो वादळीवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस शिकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये साताराकडे जोर थोडा जास्त राहील मेधा वसुदपोट सौराट शिंगे वडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस कोरेगाव रहिमतपूर अंध वडूज कठाव नेदाल मोल आत्रा की देवरा सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलात जोरदार पाऊस आणि सोलापूरकडे आज दिवसभरामध्ये बघितलं असा करमाळा इंदापूर अकलोज पिलीव सांगोले आणि पंढरपूर हलक्या मध्यम सरीं शकत आहे माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी पाऊस जोर कमीच राहील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात तर काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील जर संख हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता शकतात दिवसभरामध्ये आहे सांगलीकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय वादळीवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे सांगली मालगाव दी चिंकुची नागज कानापूर विटा सर्वत्र या ठिकाणी हलक्या माध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे शिरळ शिरागुपी कु कुडाची मकसुली अथनी किरंगी जक्राती सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय कोल्हापूरकडे पाऊस जोर सांगलीपेक्षाही जास्त राहील वादळी वारे असं पावसाची शक्यता आहे तर कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त राहील कोकरुड मलकापूर पुरवळा संगरूळ इस्पुर्ली कागल या ठिकाणी मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस राधानगरी आणि गगनबावडा मुसळधार पाऊस शक्यता आहे तर बिद्री मुरगुंड निपाणी कापसी गारगोटी सांकेश्वारा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता छत्रपती संभाजीनगरकडे देखील पावसाची शक्यता आहे तर उलताबाद येलुरुगुफ्फा नूर कन्नड अंबाला सईगवन चाळीसगाव हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे फुलंब्री विरामगाव पिशोर सिल्लोड या ठिकाणी देखील हलक्या सरी आहे तर काही ठिकाणी वातावरण कोडे राहील सेंद्रमिडसी पिप्रिका जोड हलक्या सरींनी शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडेच राहील निंबेजळगाव बिटकिन गंगापूर वैजापूर गंगापूर वैजापूरकडे जोर थोडा जास्त राहील तर धाकीपाल पैठण दैगावने भक्तापूर हलक्या सरींची शक्यता आहे धरंगेत्राकडे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतोय पाऊस जोर थोडा कमी आहे मात्र दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी बघू शकता जालना जिल्ह्याकडे बघितलं तर जालना जिल्ह्याकडे पाऊस जोर कमी आहे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील उत्तर भागकडे पावसची शक्यता फार काही नाही मात्र अंशतः ढकाळतना अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात तसेच तसे या ठिकाणी पावसची शक्यता आहे पानवाडी तानवाडी रामशेगाव शेवता मंगळूर तसेच वाडी उदरी ईश्वरनगर या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे बीड जिल्ह्याकडे देखील गेवराई आणि माजलगावकडे हलक्या सरींची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेरच राहील तर अंबेजोगाई आणि धारूर केज या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे दिवसभरामध्ये धाराशिवकडे बघितला असता कळम मासा तारखेडबूम अंशतः ढगाळ वातून राहील पावसाची शक्यता कमी आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील लातूरमध्ये लातूर औसानगर शवंतपाल उदगीर सर्वत्र या ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो अहमदपूर बार्डापूरकडे हलक्या सरी परभणीच्या उत्तरेला पाऊस शक्यता कमी आहे सेलू पाथरी परळी गंगाखेड या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडेच राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकता शक्यता कमी स्वरूपात आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची हिंगोलीकडे आज पाऊस शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये उतरवण कोडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे पावस शक्यता फार काही नाही उंचावलीचा सा खेळ बघायला मिळेल अंशता था ढगाळतून राहील झाला असं तुरळक ठिकाणी होऊ शकतोय नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गडचिलीकडे देखील आज दिवसभरामध्ये शक्यता कमीच आहे चंद्रपूरकडे वातावरण कोडे राहील शक्यता फार काही नाही यवतमाळ वर्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे अकोलामध्ये मात्र काही ठिकाणी अंशता ढगाळवतर असून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अकोलामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये वाशिमकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे बुलढाणामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अंशतः था ढकाळ होतो राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शकत आहे खान्देशामध्ये जळगाव धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पाऊस शकत आहे तर जळगावमध्ये जळगाव एरंडोल परोळा बाबरे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवळी या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे धुळेमध्ये बघितलं असता धुळे आणि साखरीकडे हलक्या सरींची शकत आहे तर या ठिकाणी धुळे कुसुंबे तसंच चिंचखेडे साखरी बेहळ हा जो काही परिसर